मराठा आरक्षणावरनं महाराष्ट्रात सध्या खडाजंगी सुरू असताना याविषयी राज्य सरकारनं दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पिटिशनवरती आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडेल. या याचिकेतली ही पहिली सुनावणी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय खंडपीठानं मे 2021 दिलेल्या निर्णयामुळे मराठा आरक्षण रद्द झालं होतं. त्याच निर्णयाचा फेरविचार करावा अशी विनंती राज्य सरकारनं याचिकेच्या माध्यमातून केली आहे. या क्युरेटिव्ह पिटिशनवरतीच मराठा आरक्षणाचं पुढचं भवितव्य अवलंबून असेल. तर मराठा आरक्षणाची लढाई आम्ही अर्थातच जिंकू असा विश्वास विनोद पाटील यांनी व्यक्त केला आहे. राज्य सरकार सातत्याने सांगते, त्यातले मंत्री सांगते आम्ही स्वतंत्र आरक्षण देऊ. मग हे पण स्वतंत्र आरक्षण होतं आहे, टिकलं नाही, आणि परत जर तुम्ही स्वतंत्र आरक्षण दिलं तर ते हायकोर्टात चॅलेंज होईल, सुप्रीम कोर्टात चॅलेंज होईल, परत परत समाज न्यायालयीन प्रक्रियेत अडकून राहील, सातत्याने नैराश्याचं वातावरण होईल. त्यामुळे आज जर निर्णय लागला तर कुठेही ते चॅलेंज होणार नाही. यामुळे आजच्या निर्णयाकडं आमचं अतिशय ताकदीने लक्ष आहे आणि मला विश्वास आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने ही लढाई आम्ही निश्चित जिंकू. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.